आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ पोलिसांनी आज दुसऱ्या दिवशी कुणालाच अटक केलेली नाही, तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. शिरोळच्या तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांनी केलेली जातीवाचक शिवीगाळ, गरीब महिलांचा केलेला विनयभंग आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या कामात आणलेला अडथळा या तिन्ही गुन्ह्यात शुक्रवारी पोलिसांनी कुणालाही अटक केलेली नाही. शिरोळ पोलिसात सुरेश सासने, शोभाताई पांदारे, विद्याधर कोठावळे, श्रीमती बोरगावे, श्रीपाद बिंदगे यांच्या विरुद्ध शिरोळ तहसील कार्यालयातील लिपिक सौ सुजाता विनायक जेरे यांनी गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याची नोंद पोलिसात झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला रयत क्रांती संघटनेच्या नेत्या शोभा पांदारे यांनी सर्कल, आर्गे, लोखंडे, शेळके, खाडे, दौड यांनी आपल्याला मारहाण केली, केस ओढले, विनयभंग केला अशी तक्रार शिरोळ पोलिसात दिली आहे. तर तिसरी तक्रार शेवंता मनोहर कांबळे यांनी अव्वल कारकून सौ नम्रता चौगले यांच्या विरुद्ध जातीवाचक शिवीगाळची दिली आहे. या तिन्ही गुन्ह्यात शुक्रवारी पोलिसांनी कुणालाच अटक केलेली नव्हती. पोलीस सूत्रांनी सांगितलं की आमचा तपास सुरू आहे. महानकर न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार.